ऐतिहासिक डायव्हॉर्स मंदिराबद्दल तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर कुठे आहे या मंदिराचा इतिहास काय आहे तसेच हे मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे हे, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या अनेक इच्छा असतात या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक ऐतिहासिक मंदिरं ही प्रसिद्ध आहेत आपल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या मंदिराबद्दल तुम्ही नेहमीच ऐकले असाल अशातच प्रत्येक मंदिरात जाऊन लोक प्रार्थना करतात यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते जगात प्रेमी जोडपे आणि पती पत्नी सात जन्माची सोबत मिळावी म्हणून याच मंदिरात येत होते परंतु कालांतराने हे मंदिर डायव्होर्स मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले का बरे अशी ओळख मिळाली असेल हे आता आपण जाणून घेणारच आहोत तसेच या मंदिराबद्दल तुम्ही कधी ऐकले नसेल तर आज ऐकाच आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबद्दल माहिती देणार आहोत जे मंदिर आधी पत्नी यांच्यासाठी ओळखले जायचे परंतु आता हेच मंदिर डायवॉर्ससाठी ओळखले जाते जपानमध्ये मत्सुगा ओका तोकोजी नावाचं मंदिर आहे जे मंदिर डायवॉर्स टेम्पल म्हणून ओळखले जाते आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे मंदिर सहाशे वर्षापेक्षा जुने कसे आहे हे मंदिर सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप मान्यताप्राप्त आहे हे मंदिर महिला सशक्तीकरण म्हणून देखील ओळखले जाते परंतु या मंदिराला घटस्फोट मंदिर म्हणून ख्याती मिळाली हे डायवॉर्स टेम्पल महिलांसाठी दुसरे घरच होते या मंदिराविषयी काही रोमांचक गोष्टी आहेत त्या ता आता आपण जाणून घेऊया या मंदिराला घटस्फोट मंदिर असे नाव का मिळाले असेल बुद्धिस्ट नन काकुसान शिडो निने यांनी बाराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये हे मंदिर स्थापन केले हे बौद्ध मंदिर आहे सुरुवातीच्या काळात गरजू महिलांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि मदतीसाठी मंदिर बांधण्यात आले होते त्यावेळी महिलांवर अत्याचार होत होते आणि त्यांना मूलभूत अधिकार देखील माहीत नव्हते या उलटच महिलांवर अनेक सामाजिक निर्बंध लादली गेली होती त्यामुळे महिला त्यांच्या विवाहिक जीवनापासून आनंदी नव्हत्या अशा महिला त्यावेळी मंदिरात येऊन आश्रय घेत असत लग्नांपासून सुटका त्याकाळी घटस्फोट होणे ही गोष्ट महिलांसाठी खूप महत्त्वाची मानली जात होती यानंतर टोकोजीमध्ये लग्नामध्ये पतीपासून पीडित असलेल्या महिला वेगळ्या होऊन मंदिरात येऊ लागल्या त्यावेळी महिलांना अधिकृतरित्या घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याचे काम मंदिराने सुरू केले होते सुफूकोजी याच्या नावाने हे प्रमाणपत्र ओळखले जात होते या प्रमाणपत्रामुळे महिलांना पुन्हा कायदेशीर स्वतंत्र मिळत होते आता या मंदिराचे महत्त्व काय आहे टोकोजी मंदिरात एक संग्रहालय देखील आहे जे मंदिराच्या इतिहासाच्या संबंधित विविध कलाकृती कागदपत्रे आणि ऐतिहासिक पुरावेस प्रदर्शन करतात याच मंदिराचे महत्त्व आणि महिलाला सशक्त महिलांची महत्त्वाची भूमिका काय आहे हे समजते या मंदिरामध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन देखील केले जाते या मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे या मंदिरात निवासी भिक्षू आणि नन लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देताना जे सांत्वन आणि ज्ञान प्राप्त करू इच्छितात ते त्यांना याबद्दल मार्गदर्शन करतात हे मंदिर शांत आणि सुंदर यासाठी देखील प्रसिद्ध आहे हरियाली आणि चेरी की पेडोच्या मध्यभागी स्थित असलेले हे मंदिर अत्यंत शांत मंदिर आहे या मंदिराची वास्तुकला क्षेत्राची धार्मिक संरचना या मंदिरात लाकडी आणि उत्कृष्ट नक्क्यांशी बनवलेली आहे या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाताना दगडी मार्ग लागतो तेथे लोकांचे स्वागत केले जाते सनमोन गेट म्हणून ओळखला जातो जो एक मोठा हॉल उघडतो येथे धार्मिक सभा आणि संशोधन देखील होते अशातच आता हे मंदिर महिलांची संस्था म्हणून लोकप्रिय झाले आहे आणि आता या मंदिरातून काही काळानंतर महिलांना अधिकृतपणे टेकोजी मंदिरातून घटस्फोटाचे प्रमाणपत्र देखील मिळू लागले आहे महत्वाचे म्हणजे याला सुफुकोजी म्हणून ओळखले जाते आणि आजही हे मंदिर महिलांसाठी तितकेच प्रसिद्ध आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महानगर मानिनी डॉट कॉमला विजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि ला शेअर करा